हम आए हैं मेरे बहन के घर पे। आज है तुलसी विवाह। बहन ने बनाया है, इट इज फॉर डिनर। ने रंगोली है, इसी में काम चलाना पड़ेगा। अच्छी कर ली मेरी रंगोली, चार कर ली। हे सगळं प्रिपरेशन केलंय तुळशी विवाह। आपण का करतो एकादशीला विष्णू उठतात, आमच्या गोव्याची एक पद्धत आहे, त्यामुळे 365 365 असं वातीच एकदम सुंदर हिरोईन। नवरी रेडी झाली आहे। कृष्ण तुला तुळशी प्रसाद अर्ध नारेश्वर, हाफ शिवा आणि हाफ पार्वती। कशा ओ हॅलो, वेलकम बॅक। अजब जाए। हम आए हैं मेरे बहन के घर पे और ये लिफ्ट में हम इतनी बड़ी बैग लेके आज है। आज है तुलसी विवाह, तुळशीचं लग्न आहे आज, म्हणून आम्हाला आमंत्रण आलंय आणि आम्ही सगळं सामान घेऊन आलेलो आहे, कारण ती काही करत नाही। जेवण सगळं करते, फक्त जेवणच बनवलंय, अजून काय नाही। वी हॅव रीच्ड द 5-star हॉटेल एंड हमने चेक इन किया है हमारे बड़े बैग के साथ और मैं जीजू काम कर रहा है और ये देखो और ये है, दिखाया मैंने इसका घर यार पहले भी, अभी तो और सुंदर लग रहा है। कुछ तो झाड़ लावायचं, झाड़ लावायचं मम्मी बोलते। वाओ वाओ, काय झाड़ लावायचं यार, ए वाओ मस्त यार, किती छान। आज खाने में बहन ने बनाया है, इट इज फॉर डिनर। मिसर पाव, वाओ गॉड ब्लेस यू। मिसर है ये, खाके मेरे को खांसी आया थोड़ा, वो तरी थोड़ा रहता है स्पाइसी, बहुत टेस्टी बनाया है। एंड ये उसमें डालना है एंड बहन ने आज चावल जलाए हुए हैं। अभी मैं स्टार्ट कर रही हूँ रंगोली निकालना और ऑफिस भी चालू है। देखो इतने रंगोली है, इसी में काम चलाना पड़ेगा। ये मेरे बहन के घर पे, तो अभी स्टार्ट करते हैं और ऑफिस भी चल रहा है तो रखा है मैंने। और ये इनका कॉरिडोर है, बहुत बड़ा है। रंगोली निकाल के हो गया है और मैंने इतनी सुंदर रंगोली निकाली है। वेट लेट मी शो यू, ओह माय गॉड, ये साड़ी निकाला है ऐसे टू कलर्स में। कैसी काट ली मेरी रंगोली, चार काट ली।
आणि ये कृष्णाचं फेदर और ये तुलसी. अरे नाही ते कृष्णाच्या वर असं लावतात ना तो, हा म्हणजे तेच मोराचंच फेदर. हा तुलसी विवाह. ये लिखने में थोड़े मेरे को डिफिकल्टी होती है क्योंकि लिखने मुझे जमता नहीं है. बाकी एकदम टकाटक निकाला है, मेरे को बहुत अच्छा लगा मेरा रंगोली. जीजू मैंने रंगोली कैसे निकाला? बहुत ही मस्त अप्रतिम अप्रतिम एकदम बाहिक कला है. तुम्हारे घर के सामने फर्स्ट टाइम इतना अच्छा रंगोली रहे. तेरी बीवी तो छापा भी मारती है. छापा मारना बाकी. आमची तयारी झाली आहे, माझी तयारी आणि मम्मीची पण तयारी झाली आहे. आणि हे सगळं प्रिपरेशन केलं आहे, जो आगे होगा उसका प्रिपरेशन्स करके रखा आहे मम्मीने. इधर वेणी, फुलं, तांदूळ आणि हे काय मम्मी त्यांचं ते हे ना मुंडावळ, हा लग्नाचं सगळं मुंडावळ आहे, वस्त्र असतं, वस्त्र, अक्षता, नारळ, ऊस आणि आवळा, चिंच, आवळा, बोरं आणि हा प्रसाद प्रसाद. आणि आता मम्मी सांगणार की तुळशी विवाह आपण का करतो, तुळस आणि कृष्णाचा विवाह. भगवान विष्णू हे 4 महिने झोपी जातात तेव्हा गुरुपौर्णिमेपासून, गुरुपौर्णिमेला गुरु सर्व जगाचं फार सांभाळतात. नंतर श्रावणामध्ये शंकर सांभाळतात पूर्ण महिना श्रावण. नंतर भाद्रपदमध्ये गणपती सांभाळतात अनंत चतुर्दशीपर्यंत. अनंत चतुर्दशीनंतर पितृ येतं, पितृमध्ये पितृ सांभाळतात सर्व जगाचा कारभार भार. आणि नवरात्रीमध्ये सर्व देवी सांभाळतात. नवरात्री संपल्यानंतर दिवाळीची जी सुरुवात असते त्याच्या आधी लक्ष्मी तेव्हापासून सांभाळते. आणि कार्तिक महिन्यात एकादशीला विष्णू उठतात जेव्हा 4 महिने चातुर्मासानंतर, तेव्हा विष्णूचा अवतार हा कृष्ण आहे आणि म्हणून ते उठल्यानंतर पूजोत्सव आपल्याला साजरा करायचा असतो. आणि तो पूजोत्सव साजरा करण्यासाठी आपण तुळशी व कृष्णाचा विवाह करतो आणि आपण पूजोत्सव साजरा करतो. आणि आता याच्या पुढे लग्नाला सुरुवात, लग्नाच्या मुहूर्ताला सुरुवात होते. ओके, अच्छा आता पूर्ण नोव्हेंबर डिसेंबर महिना लग्नाचा स्टार्ट सुरू होते. ओके, सो हे आहे महत्त्व की आम्ही तुळशी विवाह, तुळशी आणि कृष्णाचा विवाह का करतो. आणि गोव्याला खूप मोठं फेस्टिवल असतं हे तुळशी विवाह, आणि तिथे काय सगळ्या घराच्या बाहेर तुळस असते. तर गोव्याला थोडं मोठं म्हणजे असं टिपिकल नवरा वगैरे असं उभा राहतो आणि ते अंतरपाठ वगैरे सगळं ते टिपिकल असतं. आमच्या इथे घरी इथे मुंबईला आम्ही जे करतो ते आता दाखवणार आहोत. आणि आमच्या गोव्याची एक पद्धत आहे की आपले वर्षाचे जे 365 डेज असतात तर नवरा बायकोंची अशी एक वात, म्हणजे एक वात नवऱ्याची एक वात जेव्हा आपण वात असते ती जोडीने जळवतो. आणि त्यामुळे 365 365 असं वातीचं आमच्याकडे जे हे असतं ते ज्याला म्हणतो आपण जोडवं जळणं, हे आम्ही गोव्याच्या पद्धतीने. आमचं कोणत्याही देवाचं काही देवळात कार्यक्रम असो, पूजा असो, तर त्यावेळेला ते जेव्हा सवाशीण असते ती ते करते. तर आम्ही तुळशी विवाह केल्यानंतर मग ते सवाशिणी तुळशी पुढे बसायचं आणि ते जोडवं जळायचं. अच्छा, ते जोडवं आता आम्ही ते हे करणार आहे ना. आता ते 365 आहे, 365 × 365 दोघांची नवऱ्याची 365. अच्छा, एवढे आहेत ते? हा, ते असं ते बंडल मिळतं. ओके, फुलं त्याला पाहिजे. तर हे आहे 365 + 365 = 730 वाती. हे तुला माहित होतं का? हा, आता ही करणार आहे. तर तुझं फुल लुक दाखव इथे सर्वांना. वाव, खणाची साडी घातली आहे, एकदम सुंदर हिरोईन. थँक्यू. चला आता हे वाती आम्ही जळवणार आहेत आणि सुरसुरी पण पेटवणार आहे. सुरसुरी कुठे आहे? जीजू आपका आउटफिट बताओ. हा, मेरी बहन को मॅचिंग मॅचिंग इसले इन्होने भी ग्रीन पहना है. आणि मम्मी तू दाखव तू काय घातलंय. आणि हिच्या या गॅलरी मध्ये आता नवरी रेडी झाली आहे.
नवरदेव नाही झाले आहेत अजून रेडी. सो खूप मोठी गॅलरी याची. इथे तुळस ठेवली आहे तिने आणि ते आता करणार आहोत आम्ही स्टार्ट. मेरी बहन का अप्रतिम रंगोली देखते क्या निकालती है. अरे ये हंस रहा है, ये क्यों हंस रहा है यार? शालू भी बहुत अच्छा निकालती है. तो मैं तो नहीं हंसी, तू क्यों हंस रहा है? पुलिस जरा पकड़, फास्ट फॉरवर्ड में निकालती है वो. उधर रखना चाहिए. हरे कृष्ण जी मूर्ति आपके नहीं. हाँ तू कराए तरीचा मैं नंतर हाथ में दे. हाँ हाथ में तुलसीचा बाजू लटे. हाँ हाँ आता ये कर हड़द कुंकू ला तुलसीला. कृष्णाला पण कुंकू लावायचं. फुल दिया हे करू ना. हा मॅच बॉक्स पंटी पे ही करू. हॅलो आता ते दोन्ही बहिणी आहेत ना, एक कृष्णाला घाल आणि एक तुळशीला घाल. किती छान वेण्या आणल्यात का मम्मी तू. मी कृष्णाला घालायची नाही, तसा चेहरा दिसू दे. ते वस्त्र घे कापसाची, एक कृष्णाला घाल आणि तुळशीला घाल. मुंडावळी न ओढाले, एक कृष्ण को डाल और एक तुलसी को डाल. मुंडावळी हाँ उसका ऊपर ऐसा रखो. नैवेद्य थोड़ा पानी घाल तुळशी लता मस्त तुळस है ताऊची. आता ते इथे बघा बांगड्या पण ठेवता हो आत मध्ये. ओ सो क्यूट. आता हे ते पंचारती घे, ते ओवाळायला घे पाच वेळा ओवाळ. दोघांनी मिळून लग्न हवा. चला आधी हे करूया, मग नंतर ते लास्टला गाळ पडून मग ते गाणं. हा आता ओवाळलं आहे ना. अभी नारियल फोडो ऐसा 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 पकड़ो. वो सोंडी वो सामने पहुंचाइए. हाँ ऐसा पानी सोड़. एक साइड ने जहान एक साइड ने लगा लो. शुभ मंगल. एक ही साइड से आ बस 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 पूरा मत चल. पकड़ा मैं चलो. मम्मा बेर आता पाया पड़ते हैं. सावधान. संजय प्रसादाचं भांडं घे सगळ्यांनी. ताऊ तू पण घे प्रसाद सगळ्यांनी घे. चालू लिया आपने. हम्म
जूसी। कौन सा कोल्ड ड्रिंक है? नहीं उसको मत देना। आणि आता डिनर रेडी आहे, मम्मीने मला ताट हातात आणून दिला आहे। गरम आहे, हळू हळू खा। ये है तरी वाला मिसर एंड पाव एंड कांदा। वाव, ए मम्मी को बोल नहीं रहा तुम्हारा? नहीं। वाव, आलू आलू मम्मी का अच्छा है, अच्छा है। थोड़ी सब्जी ले खा, मैं पण घरी जाऊन काही बनवणार। तुला मी मटकी आवडत आहे ना? याच्या मधली खाते आता। हमारा अब तक मिसल पाव ही चल रहा है और बहन ने बनाया खीर। हिच मिसळ पाव खाऊन झालंय, हिच खीर खाऊन झालंय आणि ही आता खाते। आणि लग्नाचं आईस्क्रीम म्हणून तिने आणलंय, तुम्ही खाते लग्नाचं आईस्क्रीम म्हणून पाण्याचे। आता फूल आणतो आणि ही मिस करत नाही, असं नाही असं नाही म्हणत की नको नको मी आता खीर खाल्ली तर आता नको, असं नाही बोलत। रिसेप्शनचं आईस्क्रीम खायचं असतं बोल। क्या दे रही है? मला माहिती काय? नाही 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 मला नाही माहिती काय देणार आहे। कशा फिरायला लागले ना? दाखव बघू दे कसे दिसतात। मला दाखव ना कसे, मला दाखव कसे दिसतात, दिखा कैसे दिखते है, हाथ में देखना है मुझे। अरे पण 500 एवढे का? 100 रुपये दे ना, मेरे को भी चाहिए, मैं भी जा रही हूँ एकता नगर। नाही मला पण पाहिजे, मी पण फिरायला चालली आहे। शाणी, ये वॉल पहले ना खाली था, मतलब प्रीवियस वीडियोस में देखा रहेगा, तो अभी इन्होंने वॉल फ्रेम लगाया है। क्या है ये? आदिश अर्ध नारेश्वर, हाफ शिवा आणि हाफ पार्वती। मस्त है ना? आणि याचं हे जो है ना वो स्नेक का ये है ना, मतलब ये शक्ति शक्ति आएगा इनके घर में, पॉजिटिविटी। किसका आइडिया था ये? शालू द ग्रेट। बहुत थक चुकी हूँ मैं, अब मैं घर आ गई हूँ। एंड हमारा तुलसी विवाह बहुत अच्छा था मेरी बहन के यहाँ रिसेंटली, अभी शादी होने के बाद अभी 3 साल, मतलब ये सेकेंड ईयर है विवाह रखने का। पहले बचपन में मम्मी करती थी और मेरे डैड भी थे, बस आइसक्रीम आइसक्रीम लेके आते थे। अभी भी मेरे जीजू लेके आता है आइसक्रीम, एंड बहुत ही मस्त था एंड खाना भी मस्त था। खाना सुपर हिट स्पाइसी झणझणीत एकदम होतं। आणि असं असतो आमचा तुळशी विवाह कृष्णासोबत मुंबईमध्ये, आणि गोव्याला खूप मोठा उत्सव असतो तुळशी विवाहाचा। आता मम्मी मी सगळे रील्स आणि व्हिडिओ सेंड केलेले ऑन लूप बघते, ऑन लूप तिला खूप आवडतात बघायला। मी मागे बॅकग्राऊंडला सॉन्ग वगैरे पण टाकते ना, तर तिला खूप आवडतात ती, ऑन लूप रिपीट करत बघत असते, त्याचं गाण्याचा आवाज येतोय। सो गाईज, आपको कैसे लगा मेरा ये वीडियो जरूर बताना, और आपके घर में कैसे सेलिब्रेट करते हैं तुलसी विवाह वो भी कमेंट्स में मुझे ज़रूर बताना। तो अभी वीडियो एंड करती हूँ मैं, एंड फिर मिलेंगे अगले वीडियोस में। एंड ये मन काफ़ी सारे एक्साइटिंग जगहों पे मैं जाने वाली हूँ ये मंथ एंड ऑल्सो नेक्स्ट मंथ, सो काफ़ी सारे ब्लॉग्स आने वाले हैं। स्टे ट्यून्ड गाइज, एंड डोंट फर्गेट टू लाइक शेयर एंड सब्सक्राइब टू माई चैनल।